तर बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो आउट झालाय आणि या प्रोमोनुसार जे नॉमिनेटेड स्पर्धक आहेत त्या नॉमिनेटेड स्पर्धकांपैकी दोन जण यावेळी बिग बॉसच्या घराबाहेर जातील, म्हणजेच पहिल्यांदा डबल एव्हिक्शन बिग बॉसच्या घरात होणार आहे. आणि हे बिग बॉसने सांगितल्यानंतर सगळ्याच स्पर्धकांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. दरम्यान कोण असतील ते दोन सदस्य? नॉमिनेटेड झालेल्या सदस्यांपैकी किरण माने, तेजस्विनी लोणारी, अमृता धोंगडे, यशश्री मासूरकर, प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख या सहा जणांपैकी कोणतरी दोन स्पर्धक बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतात. यावेळी डबल एलिमिनेशन होणार आहे, तर नक्की कोण दोघ जण जाऊ शकतील असा अंदाज आता सगळेच बांधत असतील. तर कदाचित तसं काहीच झालेलं नाहीये, कदाचित बिग बॉसने सगळ्यांनाच घाबरवण्यासाठी किंवा एखाद्या टास्क साठी हे बोललं गेलं असावं. कारण आता लाईव्ह दरम्यान सगळेच स्पर्धक, सगळेच जे काही नॉमिनेटेड आहेत, तर हे सगळेच सहा जण आज बिग बॉसच्या घरात दिसत आहेत. म्हणजेच या सहा जणांपैकी कोणीही एक अचानकपणे एलिमिनेट झालेलं नाहीये, कोणीही बिग बॉसच्या घराबाहेर गेलेलं नाहीये. तर नक्की काय असेल या प्रोमोचं उद्दिष्ट, कोण घराबाहेर गेलं असेल? तसंच चावडीच्या दिवशी डबल एलिमिनेशन होऊ शकतंय, तुम्हाला काय वाटतंय? जर डबल एलिमिनेशन झालं तर कोण असतील जे दोन सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर जाणार आहे ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि अशाच अपडेटसाठी स्टे ट्यून विथ मराठी चस्का.